सटा सटा स्वयंपाक करतो, सटा सटा सगळे काम करून घेतो। आता ह्या माणूस तर असा आहे, त्यांनी इरा बसूनच राहते, एक भी काम करत नाही। चहा देतो काय वाव? हा वांतो, नेऊन देतो चाय वन्नेर तोंडात चाले। अरे बापरे, किती थकून जातो मी, घरचे काम करू करू। आणि ह्या माणसाला वाटते का घरी काय काम राहते, म्हणते मस्त घरी राहत तर मजा आहे, एखाद दिवशी करून पहा मग सांगा। हॅलो, हा हॅलो, बोल पूजा, काय करून राहिली तू? अव काही नाही मा, काय करू बापा, घरचेच काम करू करू थकून जातो बापा। काऊन वा, काय झालं? काय नाही, तू सांग कशी आहे, झाला चहा पाणी तुमचा? नाही ना, आता ये जातीन तर करन। हाव काय, मग गावले गिवले कधी जाशील तू? पावा लागन बापा, आता गाड्या काही चालू होते तर। हाव ना माय बाई, या कोरोनाचे ना सगळं बंदच करून ठेवलं बापा, कुठं जावाला नाही भेटत ना कुठं काही नाही। हाव ना, काय करावं आता, चल मग ठेवतो आता, कर चहा पाणी। काऊन बोल ना, झाला चहा पाणी, गेले बी ते बाहेर। अमाय बाई, आवाज भी नाही आला। हा तसेच आहे ते, मी तुया संग बोलून राहिली होती का नाही, तैले माहित आहे तिच्या मैत्रिणी संग बोलून राहिली म्हणून। अमाय वो पाय बरं बापा, अन माया नवरा हाय को नाही संग बोलत असली तरी बोलू नाही देत, पहिले मला चाय दे असे म्हणते। नाही बापा, तसं यायचं नाही, आम्हा नवऱ्याचं नाही आहे बापा तसं। अन जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा चड्डी बनवून आपल्या हातानं धुन वाढू टाकून देत होते। पाय बरं, किती चांगला आहे। मला तर वाटते कधी कधी मी काय पुण्य केलं होतं तर मला असा नवरा भेटला। हाव ना पाय बरं, आणि मा नवरा आहे, लग्न झालं तेव्हापासून एक बी वेळा चड्डी नाही धुतली आपल्या हातानं, आता सगळे कपडे धुवून झाले आपण म्हणा या कसं चड्डी धुवून टाका ना, तर म्हणते तुला कायच्यासाठी आणलं। नाही बापा, तसं यायचं नाही, तू काम करायसाठी थोडी आली असं म्हणते। काय करू आता, चालून राहिली, चालते चालून राहिली। अमाय लळू गिळू नको, तू नात्यांना दिले पुरी होऊन जाईन बापा, समजावून सांगत जा तू त्याला थोडस। तसं नाही म्हणा, एवढा बी बेकार नाही आहे। तसं नाही म्हणा तू, आम्ही जाऊ दे, चालते आता काय करा लागते।